काकू सांगतील बाय कोर प्रेम आहे का माझं भरपूर भरपूर बघे रामाचं पातळ शीतला निस्वा तीळ तांदूळ जन्मभर वौसा रामाचा पाठव शीतला निस्वा तीळ तांदूळ जन्मभर नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तयार झाली आहे मी, ही अशी साडी घातली आहे. अनफॉर्च्युनेटली ब्लाऊज काही स्टिच करणं झालं नाही मला, त्यामुळं मग माझ्याकडे जे होतं खणाचं ब्लाऊज तेच घातलं आहे. आणि ही साडी नेसली आहे मी. खूपदा मला म्हटलं जातं की साडी नेसत असतात वर्षा, आणि मी असं म्हणते स्वतःसाठी. तर आई पण तयार झाल्या, दाखवते तुम्हाला आईंचा लुक. भारी दिसायला आई, मेहंदी आणि बांगड्या पण भरायला लावल्या. नको नकोच म्हणत होते आई. आता बघा किती छान दिसायलेत. ब्लाऊज झाले आई, आईच बघा किती छान मॅचिंग आहे एकदम. आईचाच लुक भारी दिसणार मला माहिती आहे. तर चला इथं हळदी कुंकाला पण बोलवलं. आणि हा आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथं आपल्याला देवाजवळ अगोदर वसायचं असतं विठ्ठल रुक्मिणीला, आणि त्यानंतर मंदिरात जायचं असतं. तर ते पण मी दाखवणार आहे. आजचा ब्लॉग अफलातून होणार आहे, त्यामुळे स्ट्रेट येऊन मला दम लागलाय बोलत बोलत. आणि खूप गोंधळ आहे बायकांचा, आवरले सगळ्यात. तुझं झालं की नाही म्हणून आवाज आलाय मला जाऊ बाईंचा. सो जातोत आता आम्ही आणि थोड्या वेळाने कंटिन्यू करू. अगोदर देवाऱ्यावर असते नाही रामाचा पाठव शीतला नेसवा तीळ तांदूळ जलंबर रोसा. रामाचा पाठव शीतला नेसवा तीळ तांदूळ जलंबर रोसा. रामाचं पाठव शीतला नेसवा तीळ तांदूळ जलंबर वौसा असं का असं म्हणजे इथून पडलं. रामाचं पाठव शीतला नेसवा तीळ तांदूळ जलंबर वौसा असं तर आता आम्ही सगळ्या जणी मिळून विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे जातो. साडे आज साड्या म्हणलं आज जोरात आहे. सुगड जे असतं ते पदराखाली झाकून किंवा मग ताटावरती काहीतरी झाकून ते न्यायचं असतं, उघडं न्यायचं नाही असा नियम असतो. आणि आमच्या मराठवाड्यात सुगडं पुजली जातात, त्यासोबत वसायला मंदिरातसुद्धा जातात. काही ठिकाणी घरच्या घरीच पूजा केली जाते, आणि काही काही ठिकाणी तर सुगडं पुजली पण जात नाहीत. म्हणजे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या रिच्युअल्स आहेत. तर आमच्या इकडे सुगडांची पूजा करून मगच मंदिरात येतात, आणि विठ्ठल रुक्मिणीला नंतर वसतात, आणि मग स्त्रिया जेवण वगैरे जे काही असेल ते करू शकतात अशा पद्धतीने. तर आता आम्ही आलो आहे मंदिराच्या इथे, तुम्हाला दिसत असेल. आणि सगळ्यात अगोदर इथं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आम्ही जातो आहे. आणि इथं पाच मंदिरं आहेत एकत्रच, त्यामुळे खूप भारी वाटतं. आणि दिसत असेल तुम्हाला किती सुंदर मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची. आणि जेव्हा केव्हा मी विठ्ठलाला बघते ना, तर त्यावेळी मला अक्का लगेचच क्लिक होते. कारण की विठ्ठल आणि अक्का हे अविभाज्य नातं आहे असं मी नेहमी म्हणते. कारण लहानपणापासून मी पाहत आलेली की उठता बसता खाता पिता श्वास घेता प्रत्येक क्षणाला ती पांडुरंग पांडुरंगाशिवाय दुसरं काही म्हणतच नव्हती. आणि त्या नामस्मरणामध्ये ती इतकी तल्ली होती की म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. आणि त्यामुळे खरंच तिला विठ्ठलाच्या पायाच्या जवळच जागा मिळाली असणार. आत्ता सध्यासुद्धा ती तिथेच असणार याची मला पूर्ण खात्री आहे. रुक्मिणीला वसल्यानंतर इथं रावळातच समोर तुम्हाला खूप साऱ्या स्त्रिया दिसत असतील सुवासिनी, ज्या एकमेकीला वसत आहेत. आणि हळदी कुंकू लावलं जातं, त्यासोबत तिळगुळ दिलं जातं, आणि जे वाण आहे ते डोक्यावरतून असं ओटीमध्ये घेतलं जातं. किंवा बऱ्याच जणी ते खाली पडलेलं वाण वेचून घेत असतात आणि आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना करत असतात की जन्मभर सौभाग्यवती राहावं किंवा जे मरण आहे ते सौभाग्यवती म्हणून यावं यासाठी. आणि
आणि जे वाण केलेलं असतं ना या सुगड्यांमध्ये भरून आपण आणलेलं असतं वसण्यासाठी, तर त्यामध्ये या सीझनमध्ये जे काही फळं असतात किंवा भाज्या असतात त्या सगळ्या इन्क्लूड केलेल्या असतात. आणि बोरं तर खूप जास्त प्रमाणात वापरली जातात, म्हणजे एकंदरीत हा पौष्टिक आहार आहे आणि तो ओंब्यासहित असतो, म्हणजे तो आपण कच्चं जर सगळं सेवन केलं ना ते वाण, तर ते खूप जास्त हेल्दी असतं आपल्या शरीरासाठी आणि थंडीपासून आपल्याला ते प्रोटेक्ट करतं, एक प्रकारची ऊर्जा देतं. आणि असं कुणी खाणार नाही म्हणून कदाचित हे रिच्युअल्स लावलेले असावेत असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं आणि यामागचं लॉजिक काय असू शकतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण मला पण आणखी जास्त माहिती होईल. आणि इतर स्त्रिया दिसत असतील, सगळ्यांचे चेहरे किती प्रफुल्लित आहेत आणि सगळ्या अप्रतिम अशा सुंदर दिसत आहेत, कारण सगळ्या नटून थटून आलेल्या आहेत. आणि चला आता बाकी राहिलेल्या सगळ्या जणींना बसवून घेतो. डायरेक्ट माहेरच का जो शुभ आकडा आहे त्यानुसार आपण वावसायचं असतं, जितक्या अवेलेबल होतात त्यानुसार. आता ग्रामीण भागात शहरात फरक आहे, शहरात तितक्या जणी बाहेर पण येत नाही. लय बोर आता सुकाळ झालाय बाबा. तर 5-7 अशा पद्धतीने 9 आपण करू शकतो, पण जर ग्रामीण भागात असाल तर खूप साऱ्या सुवासिनी असतात त्यामुळे ते अनलिमिटेड होऊन जातं आणि छान वाटतं, कारण त्या निमित्तानं ओळखी होतात. आणि आपण तिळगुळ देऊन एखादं नातं जर दुरावलेलं असेल तर ते या दिवशी तिळगुळ देऊन गोडी त्या नात्यातली वाढवू शकतो. म्हणतात ना तिळासारखी माया आणि गुळासारखी गोडी त्या नात्यामध्ये निर्माण व्हावी, याकरता या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले म्हटलं महिला भाऊ असलं आणि त्यानंतर मग आमच्या गावातले खासियत म्हणजे 5 मंदिरं येतात आणि त्यामुळे मग एका ठिकाणी सगळीकडचं दर्शन पण होतं आणि सगळ्या तिळगुळ वगैरे अर्पण केलं आणि नैवेद्य आणले सगळ्या देवांसाठी करतात, नैवेद्य पण अर्पण केलं. आणि मला खूप सारे मोठे अशा पुरणपोळी आपण बनवतो की किंवा ताटामध्ये देवाला अर्पण करायची, पण तुम्ही मराठवाड्यात कुठेही पाहाल तर काही तुझ्यासाठी आमच्या सासूबाई सांगतील, आई सांगतील अशीच नैवेद्याकडे पहिल्यापासून येतात त्यामुळं ते या सेटचे असतात. छानपैकी म्हणतात स्त्रियांचा सण, पण खरं स्त्रियांचं कंबरणं मोडतं सगळ्यांना. मग नटायचं कुणाला असते, बायकांनाच नटायचं असते. असो आमचा तू वादाचा मुद्दा वेगळा. छान आहे छान आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही विचारतात कमेंट मध्ये की लवकर कशा आल्या नाहीत थोरल्या, तर काय झालं अगोदरच थोडं अगोदर येऊन गेल्या त्यामुळे ते आम्ही केलं होतं प्लॅन सगळ्यांनी एकत्र, पण काही वेळा एक्झिक्युट होत नाही काही अडचणीमुळे. आणि आमच्या म्हणजे थोडा वेळ म्हणतात ना की बसलं पाहिजे मंदिरात आल्यानंतर 5 मिनिटांनी थोडस सवाल म्हणून घरी जायचं असतं, तर झाले छान पैकी. आजचा हा संक्रांतीचा सण गावात सगळ्यात सोबत पहिल्यांदा आलेला तो आणि त्यावर एवढे वर्षात काही झालंच नाही. चला आता बघताय माझ्याकडे आम्ही घरी जाण्यासाठी आणि आईचे पाय दुखतात तरी आई आलं त्रास होतो त्यांना. नाही आठवण मी आई ना विचार यांना कधीच विचारता नाही होता की नाही तसं नाही.
झाले पार्थ केवढा झाला आता पार्थ पण उंच झाला आता अगदी बरोबर ओळखले बरोबर श्रीबस्त्री बर असे सण आहे तर त्याच्यामुळे गाठी भेटी जर होत्या आमचे भाची बघा ते आमची भाची हे काही आमची काय साक्षीदार आहे खूप मोठी साक्षीदार आहे बर का खूप छोटी होती काकू सांगतील बायकोवर प्रेम आहे का माझं भरपूर भरपूर बघे सपना विजय तू सुद्धा नाही जेवाच्या बाई उशीर उडालाय तुम्हाला हो का गुळावडी गुडी खेळावडी राजा कवाचा असं जाते बोला ठेवा आणि सासू आहो मी आधी चला तर मग आलोय आम्ही घरी आणि कशी वाटली तुम्हाला आमच्या गावाकडची मकर संक्रांत आणि वसणे ही प्रथा ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करता की घरचे घरी ते सुद्धा मला सांगा तर आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल आणि हा माझा साधा सुद्धा मिसमॅच लुक कसा वाटतोय कारण साडी वेगळी ब्लाऊज वेगळा आणि त्या गोष्टी कारण ब्लाऊज शिवला स्टिच करायला वेळच मिळाला नाही आम्हाला पण खूप वेगळं प्लॅन केलं होतं त्यामुळे ते थोडस डिस्टर्ब झालं मी निश्चिंत बसले होते सेकंड बी प्लॅन रेडीच नव्हता माझ्याकडे म्हणजे मला असं वाटलेलं की जे मी ठरवलंय ते त्यावेळेपर्यंत येईल आणि त्यानंतर मग तेच वेअर करायचं असं ठरवलं होतं बाईस ओके काय जे होतं ते चांगल्यासाठी आता हा लुक त्यामुळे मला ही साडी मिळाली कारण मी काल जाऊन विशेष आवडली का ते सांगा तर चला तर मग या नोटवरच आजचा हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो भेटतो तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराम पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मंदिरातून आल्यानंतर एक दोन ठिकाणी हळदी कुंकाला गेले आणि त्यानंतर थोडंसं रील्स वगैरे पण शूट केल्यात वर्षा चौधरी ऑफिशियल या इन्स्टा आय डीवरती तुम्हाला त्या पाहायला मिळतील आणि त्यानंतर मग घरातलं जे काही रुटीन असतं ते आटपून थोडंसं बसले तर खूप डोकं दुखायला लागलं होतं माझं अक्षरशः काहीच समजत नव्हतं त्यावेळी मग आईंनी वगैरे दृष्ट काढली तुम्हाला दिसत असेल तर हो
ह्याच्यात टाकली का म्हणजे खाट आला तर दिश लागलेली असते का कसं असतं नेमकं? होय मग आल नाही खाट नाही तर गली खोकट